मी स्वतःला असं म्हटलं आरशामध्ये की मी जर ही परीक्षा आता पास नाही झाले तर मी फक्त मरून जाईन, दुसरं माझ्या पुढे काहीच पर्याय नाही आहे. आणि जोपर्यंत आपल्याला डू अँड डाय सिच्युएशन येत नाही तोपर्यंत तुमच्यातलं बेस्ट व्हर्जन कधीच बाहेर पडू शकत नाही. अभ्यासाला सकाळी जाताना सांगितलं की हे बघ वैशाली, नेहमी डोळ्यामागं अंधार, आपल्या मागे काय घडतं आहे आपण बघायचं नाही, आपलं काय आयुष्याचं एम आहे. आणि हे सांगणारी माझी सासू फक्त चौथी पास आहे. सगळी तयारी फुल झाली, 8वा महिना प्रेग्नन्सीचा आला आणि परीक्षा आली. मी माझ्या डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर मला परीक्षेसाठी जायचं आहे आणि मला तुम्ही सपोर्ट करा. डॉक्टर म्हटलं की 8वा महिन्यामध्ये मी तुम्हाला कसल्याही प्रकारचं परमिशन देऊ शकत नाही, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बळावर जावं लागेल. आणि अशा प्रकारच्या अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत करत मी DYSP झाले, ट्रेनिंग केलं आणि मग वेगवेगळ्या पदावर काम करत 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 10 वर्षाची सर्व्हिस पार करून आज मी पोलीस अधीक्षक या पदावर गेलेली आहे आणि आज माझं DCP म्हणून पोस्टिंग झालेलं आहे. कोपरा मिळवायचा प्रयत्न कर, मुकुटाची स्वप्न नंतर बघ. परंतु असं बोलणाऱ्या व्यक्तीला मी असं उत्तर दिलेलं होतं की मी कोपरा मिळवण्यासाठी नाही तर इथं मुकुटासाठी आलेली आहे आणि कोपऱ्याच्या खूप वर आहे. 2-2 मुलं सांभाळत, जी तारेवरची कसरत करत, संसाराचा सर्व माझा जी जबाबदारी आहे ती सांभाळत यशस्वीपणे मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि आज या सर्व अडथळ्यांवर मात करत मी माझ्या स्वप्नांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केला. स्वप्नांचा पाठपुरावा करत असतानाच एक इन्सिडेंट असा घडला माझ्या आयुष्यामध्ये, असा एक प्रसंग घडला की मी एका ऑफिसमध्ये गेलेले होते आणि त्या ठिकाणी जे डेप्युटी कलेक्टर होते त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला वेटिंग करवलं ते केल्यानंतर मी असा विचार केला की नाही, मला ह्याच पदापर्यंत पोचायचं आहे आणि त्याच पदाला प्रमाण मानून मी माझ्या आयुष्याची स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला. 2-2 मुलं सांभाळत, तारेवरची कसरत करत मी माझ्या लाईफला जे काही मोटिव दिलेला होता, माझ्या आयुष्याला जे स्वप्न केलं होतं ते स्वप्न मी पूर्ण केलं आणि आज मी DCP झाले. नमस्कार, मी वैशाली माने. मी मूळची साताऱ्याची, माझे आई वडील दोघंही शिक्षण क्षेत्रातले, माझे वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि आई शाळेत शिक्षिका. अशा प्रकारच्या एका सुसंस्कृत आणि एका शैक्षणिक वातावरणाच्या सारख्या फॅमिलीत माझा जन्म झाला. जन्मानंतर ज्या वेळेला हळूहळू आमची वाढ होत गेली त्यावेळेला घरातलं वातावरण असं होतं की आम्हाला असं वाटत होतं की जे काही वातावरण आहे ते एक नॉर्मल सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये अशा प्रकारचं वातावरण असतं. मला 2 बहिणी आणि 1 भाऊ. आमच्या घरामध्ये आमच्या शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण आणि रोजचा व्यायाम ह्याच्यामध्ये प्रचंड वडिलांचं भर होता की ते आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे. माझे वडील कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळं घरामध्ये नेहमीच शैक्षणिक वातावरणाबरोबर एक खेळाचं वातावरण देखील राहिलं आणि त्याच्यातून आमचं एक चांगल्या प्रकारचं माइंड जोपासलं गेलं. तर अशा प्रकारच्या वातावरणात मी हळूहळू मोठी होत असताना अगदी लहानपणी म्हणजे इयत्ता 5वीमध्येच माझ्या मनामध्ये असा विचार आला होता की मी एक मूवी बघितला होता TV वर. त्यावेळेला तुम्हाला तर सगळ्यांना माहिती TV वर जास्त पिक्चर्स येत नव्हते, फार थोडा वेळ TV चालायचा. त्याच्यामध्येच एक रविवारचं पिक्चर आलेला होता ज्योती नावाचा. या ज्योती पिक्चरमध्ये हेमा मालिनी जी होती ती वकील होती आणि मला तिच्या भूमिकेने इतकं मनामध्ये माझ्या भावली ती भूमिका की अशा प्रकारे एखादी स्त्री वकील बनते, आपल्या फॅमिलीला मदत करते आणि स्त्रीनं जर अशा प्रकारच्या कुठल्या पदावर गेली तर ती काय करू शकते हे त्या पिक्चरमधनं मला जाणवलं. आणि मी त्याच वेळेला ठरवलं की नाही, आता आपण काही झालं तरी वकील व्हायचं. मग मी दिवसरात्र अशी स्वप्न बघायची की मी कोर्टात गेली आहे, तिच्यासारखा काळा कोट घातला आहे आणि मी माझी प्रॅक्टिस करते आहे, माझ्याकडे मोठमोठ्या केसेस येत आहेत. तर ते स्वप्न घेत घेतच मी मोठी होत होते. आणि त्याच वेळेला आपण इतिहासाचा अभ्यास करतो, इतिहासाच्या अभ्यासामध्ये जर बघायला गेलं तर महात्मा गांधी असतील किंवा बॅरिस्टर जे जे आपल्याकडे झाले ते सर्व मोठमोठे नेते असतील, ह्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड जर होतं तर ते वकिली होतं. आणि माझे वडील 1972 सालापासून समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्राबरोबरच काम करत होते. माझ्या गावाचा विकास करण्यासाठी, माझ्या गावातल्या लोकांना मदत करण्यासाठी नेहमी झटत होते. दर शनिवारीवर ते आपल्या गावी असायचे आणि आम्ही असंच रेग्युलर मोठे ह्या वातावरणात झालो की वडील ह्याच गोष्टींमध्ये नेहमी इन्वॉल्व्ह राहणार. त्याच्यामुळे वडिलांकडून जे बाळकडून मिळत होतं, जे लोक वडिलांबरोबर भेटायला घरी यायचे त्यांच्याबरोबरच हळूहळू इन्वॉल्व्ह होत मी तशा प्रकारच्या वातावरणात मोठी होत गेले. आणि वकिलीचं स्वप्न काय माझं बंद नव्हतं झालं, वडिलांमुळे राजकारणाचं आकर्षण निर्माण झालेलं होतं. वडिलांबरोबर लोक यायचे, त्यांच्याबरोबर मी मीटिंग्समध्ये बसायचे, त्याच्यामुळे मला ते एक प्रकारचं एक आकर्षण तयार झालं की ह्या राजकारणामध्ये खूप मोठी ताकद आहे असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून मी विचार केला की आपण वकील व्हायचं आणि वकील झाल्यानंतर आपण राजकारणात जायचं. तर माझ्या डोक्यामध्ये हा विचार एवढ्यासाठी आला की जे जे आपण बघत होतो आत्तापर्यंतचे सगळे अगदी पंतप्रधानांपासून आपल्या खालच्या लेवलपर्यंतचे लोक बघितले तर हे सगळे वकीलच होते आणि मला असं वाटत होतं की आपण त्याच मार्गावर योग्य दिशेने चाललेलो आहोत. त्याच दरम्यान असं झालं की माझे वडील 1992 साली सातारा जिल्हा परिषदला शिक्षण आणि अर्थसमितीचे सभापती झाले
आणि हा जो एक जिल्ह्याच्या लेवलला एक मोठ्या प्रकारचा कॅनव्हास मला उपलब्ध झाला आणि त्याच वेळेला सुदैवानं माझं असणारं कॉलेजचं वय, ह्या कॉलेजच्या वयामध्ये मला मिळणारी ऑपॉर्च्युनिटी, मिळणारा तो सगळा व्हास्ट कॅनव्हास जो होता, त्याचा मी पुरेपूर स्वतःची वैयक्तिक पर्सनॅलिटी आणि माझं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी वापर करून घेतला. आणि माझ्या त्यावेळेला घरी जिल्ह्याचे सगळे लोक यायचे, अनेक कॅबिनेट मिनिस्टर्स यायचे, त्यांच्यासोबतही मी बसायचे, त्यांच्याबरोबर चर्चा करायचे. मग त्याच्यातून मला आणखीनच त्या क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण व्हायला लागलं की काही नाही, आपण आता काही झालं तरी आपण राजकारणातच जायचं. त्याच दरम्यान मी वकिलीला प्रवेश घेतला. मी 12वी सायन्स केलं. मला पहिल्यांदा खरं तर आर्ट्सला जायचं होतं कारण माझं वकिलीचं स्वप्न फिक्स होतं. परंतु मग मी 12वी सायन्स घेतलं कारण का की त्यावेळेला आर्ट्स कॉलेजमध्ये जे होतं त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियम नव्हतं. मी जरी मराठी मिडियमची विद्यार्थिनी असले कन्याशाळेची, तरी माझं नेहमी इंग्रजीकडे खूप चांगला ओढा होता. लहानपणापासून आई इंग्रजी शिक्षिका असल्यामुळं नेहमी असं वाटायचं की इंग्रजी चांगलं असावं आणि मी त्याच्यावर खूप मेहनत घ्यायचे, वाचन करायचे, मोठमोठी पुस्तकं वाचायचे. सो मी असा विचार केला की आपण आता 11वीनंतरचं सर्व शिक्षण जे आहे ते इंग्लिश मिडियममधून घ्यायचं. मग मी आर्ट्स कॉलेजला चौकशी केली. टक्केवारी तर चांगली होती, परंतु आर्ट्स कॉलेजमध्ये असं सांगितलं गेलं की अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मग मी विचार केला की नको, असं करण्यापेक्षा आपण जर टक्केवारी आहे, आपल्याला मेरिटमध्ये प्रवेश मिळतो, तर सायन्सला जाऊया. दरम्यान 11वी 12वी सायन्स मी करू शकते. मध्येच एक स्वप्न असं जागृत झालं की चला आपण पायलट पण बनू शकतो. त्याच वेळेला काही मॅगझिन्स वाचायला मिळायचे आणि मला असं वाटायचं की नाही, पायलट हा पण एक मस्त जॉब आहे. कारण गाडी जी चालवायची आहे ती मी अगदी 5वीपासून 2-व्हीलर शिकले, त्याच्यानंतर मी 7वीत गेल्यानंतर बाईक्स शिकले, आणि जेव्हा मी 10वी 11वीत गेलो तोपर्यंत आमच्या घरात खूप साऱ्या 4-व्हीलर्स आलेल्या होत्या आणि मग मी लगेचच त्याही गाड्या शिकून घेतले. आता एकच स्वप्न राहिलं की आपल्याला आता विमान शिकायचं. आणि हे एक डोक्यामध्ये इतकं बसलं की नाही, आता विमान शिकायचं असेल तर पायलट व्हायला पाहिजे. मग पायलट होण्यासाठी काय काय क्रायटेरिया लागतो? तर मी फक्त बॉडी क्रायटेरिया पहिल्यांदा चेक केला. बॉडी क्रायटेरियामध्ये मला असं दिसलं की तुमच्या पायांची उंची जी ती तुमच्या अप्पर बॉडीपेक्षा जास्त पाहिजे. मग मी स्वतःचं मेजरमेंट स्वतःच घरामध्ये केलं आणि मी ठरवलं की नाही, आपण पायलटसाठी एकदम परफेक्ट आहोत, की कॉकपिटमध्ये बसण्यासाठी जी बॉडी आहे ती बॉडी माझ्याकडे आहे. फिजिकली तर पहिल्यापासून फिट होते, त्याच्यामुळे गाड्या चालवण्याचा छंद आणि परत विमान उडवण्याचा छंद ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात ॲड झाल्या. पण मला माहीत नाही की माझ्या नशिबामध्ये बहुतेक वकिलीच होती, त्यामुळं मी 12वीनंतर जेव्हा मी लॉला गेले, लॉला ॲडमिशन घेतलं, त्यानंतर मला असं समजलं की आपण फिजिक्समधून जर BSc केलं असतं तर आपल्याला पायलट होण्यासाठीचा मार्ग ओपन होता. तो मार्ग क्लोज झाला, पण फार वाईट नाही वाटलं कारण बेसिक स्वप्न तर वकिलीच होतं. आणि मग जसं जसं मी वकिलीकडं वरच्या वर्गात होत गेले, थर्ड इयरला गेल्यानंतर माझं थर्ड इयर जेव्हा कम्प्लीट झालं तर मी लगेच कोर्टामध्ये जॉईन केलं. तर त्यावेळेला असं होतं की तुम्ही जरी तुमचे काही ओळखे असतील तर त्या वकिलांकडे तुम्ही जस्ट ज्युनियर म्हणून प्रॅक्टिस करू शकत होता. मग मी जायचे, बसायचे, काहीतरी कागद लिहित बसायचे. माझ्या मैत्रिणीचे वडील खूप मोठे वकील होते, मुला वकील. मी त्यांच्याकडे जायचे आणि त्यांच्याबरोबर मी कामं करत बसायचे. असं करता करता त्या क्षेत्राची पण एक आवड तयार झाली. मग मी आता विचार केला की नाही, आता आपण ह्याच्यामध्येच सेटल व्हायचं. मग दरम्यानच्या काळात सगळे जिल्ह्यातले लोक यायचे, ते म्हणायचे अरे ताईंची वकिली चालू आहे, ताई आता राजकारणात येणार. सगळे मला जिल्ह्याची ताई 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 म्हणायला लागले. मग मलाही ते खूप भारी वाटायला लागलं की नाही, आता आपण हे सगळं आपण राजकारणासाठीच करतो आहे. त्या दरम्यान आमच्याकडे खूप सारे IAS ऑफिसर्स पण यायचे, जिल्हा परिषदचे CO यायचे, पण त्या क्षेत्राबद्दल कधी आकर्षणच नव्हतं. मला नेहमी वाटायचं की नाही, आपण इकडेच यायला पाहिजे जे आपलं मूळ स्वप्न आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला कधी MPSC, वडिलांनी इतक्या वेळा सांगितलं MPSC कर, पण मी कधी फॉर्मही नाही भरला. मी विचार केला की नाही, आपल्याला करायचंच नाही तर जायचं कशाला त्या गावाला. म्हणून वडिलांना खोटं सांगायचे फॉर्म भरला, पण मी फॉर्म कधीच भरलेला नव्हता. मग त्या दरम्यान असं झालं की मी वकील झाले, स्वप्न पूर्ण झालं. त्यावेळेला मला असं आठवतं की माझ्याकडे एक मिनिस्टर आले, ते खूप मोठे. ते म्हटले की ही खूप मोठी होणार आहे, तर तुम्ही तिला आमच्याबरोबर काम करायला लावा वगैरे. परंतु त्यावेळेची आपली जी स्वप्नं असतात ती वेगळी असतात, आपण आपल्या आपल्या पद्धतीने पुढे जात असतो. मी वडिलांसोबत काम करत होते, वडिलांसोबत जिल्ह्यात फिरत होते. पण दरम्यानच्या काळात प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये जो एक अपरिहार्य भाग येतो तो माझ्या लाईफमध्ये आला आणि माझ्या लग्नाचं जे वय होतं ते जवळ आलं. आता मी वकील झालेले होते, माझी 1.5 वर्ष प्रॅक्टिस झाली होती. आता घरच्यांना माझ्या लग्नासाठी थांबण्याचं काहीच कारण नव्हतं आणि मी माझं स्वप्न उघडपणे वडिलांना कधीच बोलून नव्हतं दाखवलं की मला राजकारणात यायचं आहे. मी फक्त प्रयत्न करत होते की मला कुठं संधी मिळेल. पण दरम्यानच्या काळात असं झालं की एक स्थळ आलं, वडिलांना पसंत पडलं. नाकारण्याचं पण काही कारण नव्हतं. एक चांगलं शहर होतं, कोल्हापूर होतं. मी विचार केला की चला आपल्याला इकडे नाही तर कुठंतरी लग्न करायचंच आहे. लग्नाच्या बाबतीत माझी खूप काही स्वप्न नव्हती की मला असं स्पेसिफिक पाहिजे किंवा काय पाहिजे, कारण स्वतःच्या स्वप्न जी होती ती स्वतःच्या करिअरच्या बाबतीतल्या असल्यामुळे लग्नाच्या बाबतीत फार विचार मी केला नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये मला वाटलं की ठीक आहे, चलो लग्न करून टाकूया आपण.
पण मनामध्ये अशी कधी भीती नव्हती की लग्न हे आपल्यासाठी अडथळा ठरू शकतं, कारण ते मी कधीच मानलेलं नव्हतं. लग्न हा कधीच माझ्यासाठी अडथळा नव्हता आणि नाही आणि असायला नाही पाहिजे असं मला वाटतं. माझं लग्न झालं पण लग्नानंतर देखील मी वकिली करण्याचा जो माझा जो काही इच्छा होती मनातली, ती लग्नापूर्वीच मी सांगितलेली होती की मला वकिली करायचीच आहे लग्नानंतर. सासूसासरे अतिशय सहकार्यपूर्ण होतं त्यांचं बिहेवियर आणि ते मला म्हटलं की आम्हाला काही अडचण नाही आहे, तू करू शकतेस. वकिली हे क्षेत्र असं आहे की तुम्ही त्याच्यासाठी एक दोन तास वेळ देऊन चालत नाही, 12-12 तास तुम्हाला त्याच्यासाठी द्यावे लागतात. मी सकाळी 9 जायचे तर रात्री 9 परत यायचे, पण ह्याच्यात सुद्धा मला कुठे अडचण निर्माण झालेली नव्हती, कारण मला खूप केसेस मिळायच्या आणि माझं जे बॅकग्राऊंड होतं त्याच्यातनं ओळखी खूप होत्या आणि हे क्षेत्र ओळखीवर चालत असल्यामुळं मला त्याच्यामध्ये खूप साऱ्या केसेस मिळत होत्या. परंतु दरम्यानच्या काळात माझ्या पतींना माझी वकिली फारशी पसंत नव्हती आणि मी विचार केला की जर का त्या दरम्यान माझं ICICI बँकेवर ॲक्च्युली पॅनल ॲडव्होकेट म्हणून पण नेमणूक झालेली होती, परंतु त्या दरम्यान अशी आमची चर्चा झाली, एक गुडफेथमध्ये चर्चा झाली की वकिली करण्यापेक्षा आपण दुसरं काही करू शकतो का. तो विचार माझ्या मनात घोळवत असताना माझ्याबरोबर असा एक प्रसंग घडला की मी डेप्युटी कलेक्टरांच्या ऑफिसमध्ये गेले आणि पूर्वीपासून जे माझं बॅकग्राऊंड होतं मी जे आपल्याला पहिल्यापासून सांगितलं त्यानुसार आम्हाला वेटिंगला थांबण्याची कधीच सवय नव्हती आणि त्या ठिकाणी वेटिंग करून स्वतःच्याच स्वतःमध्ये स्वतःला इन्सल्ट झाल्याचं फिलिंग आलं. मला असं वाटलं की यार हे आपण कशासाठी सगळं करतो आहे, जर का आपल्याला कोणासाठी तरी थांबायचंच आहे तर आपण त्याच खुर्चीवर जाऊन का बसू नये. आणि अक्षरशः मी तोच विचार केला की लहानपणी जसं वकिलीचं स्वप्न बघितलं तसंच मी विचार केला की नाही ह्याच खुर्चीवर आपल्याला आता बसायचं आहे. त्याच दिवशी मी घरी गेले, सगळे ब्रीफ गुंडाळले आणि माझ्या आधीच्या ऑफिसला देऊन टाकले आणि मी सांगितले मी आजपासून वकिली बंद केली आहे. मग मी त्या दिवसापासून मी विचार केला की आता आपण हे मागचं सोडलं आहे. माझ्या आयुष्याचं एक तत्व आहे, जेव्हा मी पुढं जाते तेव्हा मी मागचं सगळं सोडून देते, कारण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा पुढे जाता आणि मागचंही धरून ठेवता तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे 100% एफर्ट्स देता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याचा वेगळा फंडा असेल पण माझ्या आयुष्याचा हा फंडा आहे, त्याच्यामुळे मी नेहमीच हा विचार केला की जर मी वकिली सोडली तर माझी गरज निर्माण होईल की मला आता ह्या पदावर जायचं आहे आणि म्हणून मी वकिली सोडली. वकिली सोडली, खाण्यापिण्याचे काही वांदे पहिल्यापासूनच नव्हते, स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास करण्यासाठी भरपूर आपल्याकडे सपोर्ट होता. त्याच्यामुळे मग मी एक पहिल्यांदा एक छोटासा क्लास अटेंड केला, 2 तासाचं वर्कशॉप अटेंड केलं की ज्यामुळे मला समजेल MPSC काय आहे. पण हे करताना मी ठरवलं होतं की आपण फक्त आणि फक्त क्लासवन ऑफिसर व्हायचं. माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त क्लासवन ऑफिसरचाच एम होतं, दुसरं कुठलंच एम नव्हतं. मग मी MPSC सुरू केलं. MPSC सुरू करत असताना असं झालं की पहिल्यांदा अडथळे येत गेले की माझी मुलगी तेव्हा झालेली होती, मला फर्स्ट मुलगी जी होती ती माझी साधारण 1.5 वर्षाची होती आणि आता काय करायचं. तर त्याच्यापूर्वीचं एक असं माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आहे की जेव्हा मी MPSC स्टार्ट केलं होतं आणि मी फर्स्ट टाईम प्रेग्नंट होते, तर 1 तारखेला माझ्या मुलीचा जन्म झाला 1 ऑगस्टला आणि 11 ऑगस्टला परीक्षा होती. मी फॉर्म सातारा केंद्राचा भरलेला होता पण सिझेरियन झाल्यामुळं मला 11 तारखेची जी परीक्षा होती ती देता नाही आली आणि ती आयुष्यातली माझी संधी हुकली. पण मी तिथेही निराश नाही झाले, मी विचार केला की ठीक आहे आपण आत्ताच सुरुवात केली आहे तर आपल्याकडे अजून वेळ आहे. मग मी मुलगी छोटी 6 महिन्याची असल्यापासून घरामध्ये अभ्यास सुरू केला आणि ते करता करता मी 1-2 क्लासेस जॉईन केले. ते क्लास जॉईन केल्यानंतर मला असं लक्षात आलं की काही क्लासेसमध्ये असं केलं जातं की तुमचे स्वप्न तुमची नाही आहेत, त्या क्लासवाल्यांची ती स्वप्न आहेत. तुमच्या स्वप्नांचा तुमच्यावर जर का भरोसा नसेल आणि तुम्ही तुमची स्वप्न स्वतः पूर्ण करणार नसाल तर मग तुम्ही त्या क्लासमध्ये जाण्याचा काहीच मतलब नाही आहे. मला एक प्रसंग नक्कीच सांगावं असं वाटेल की मी माझ्या हातामध्ये एक माझं पुस्तक होतं कृषीचं, जे पुस्तक मी असं धरलेलं होतं आणि मी त्या क्लासमध्ये गेले आणि त्या माझे जे कोणी इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यासमोर मी उभी राहिले होते. ही सर की हे पुस्तक कुठून आणलं, हे पुस्तक टाकून दे पहिल्यांदा. मी म्हटलं सर हे MPSC पुस्तक आहे. तर मला म्हटलं नाही नाही हे जी मुकुटाची स्वप्न आहेत ती नंतर बघायची, पहिल्यांदा कोपरा मिळवायला बघायचा. मी म्हटलं सर मी इथं कोपऱ्यासाठी आलेले नाही आहे, वकील असल्यामुळे मी हजरजबाबी होते आणि बोलायला कुणालाही घाबरत नव्हते कारण माझ्या वडिलांचा त्याचा सपोर्ट होता. मी म्हटलं सर मी इथं कोपरा मिळवण्यासाठी आलेले नाही आहे, मला मुकुटच हवा आहे आणि मुकुट मिळवण्यासाठी आली, कारण कोपऱ्याच्या मी ऑलरेडी वर आहे, मी वकील आहे त्यामुळे मला नोकरीसाठी नोकरी नाही करायची, मला करिअर करायचं आहे. पण ते म्हटलं की ह्या क्लासमध्ये थांबायचं नाही, जर हे करायचं असेल तर तुम्हाला बाहेर जावं लागेल. मी त्याच दिवशी ठरवलं की आपण इथं आपली स्वप्न पूर्ण करायला आलो ना की त्यांच्या क्लासची स्वप्न, आणि मग मी त्याच दिवशी क्लास बंद करून टाकलं. त्यानंतर मी कुठल्याच क्लासला गेले नाही, मी ठरवलं की आपणच स्वतः अभ्यास करायचा. लगेच मी परीक्षा दिली, पूर्वपरीक्षा पास झाले, मुख्य परीक्षा दिली, मुख्य परीक्षाही पास झाले, इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पहिल्या अटेम्प्टला मला इंटरव्ह्यूला थोडे कमी मार्क पडले आणि मी सिलेक्ट झाले नाही, तरीही मी निराश नाही झाले. मी दुसरा अटेम्प्ट दिला. दुसरा अटेम्प्ट देताना असं झालं की दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा मी परत मुलाखतीपर्यंत पोहोचले, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, पुन्हा मुलाखत.
पण त्या मुलाखतीच्या दरम्यान असं झालं की 9 मार्क कमी पडले आणि क्लास 2 पोस्ट मला जर 9 मार्क जास्त पडले असते तर मिळाली असती, पण मी देवालाचे आभार मानले की मला 9 मार्क कमी पडले, कारण का जर क्लास 2 पोस्ट मिळाली असती तर मग मी पुन्हा क्लास 1 प्रयत्न केला नसता. सो त्या दरम्यान मी एक PSI परीक्षा पण दिली. तर PSI परीक्षेवेळेला माझ्या वडिलांचा खूप आग्रह होता की नाही पोलीस खात्याची परीक्षा आणि तू करच, पण दुर्दैवाने असं झालं की देवाच्या मनात नसेल त्यावेळेला मी PSI होणं, आणि माझ्या लिगामेंटला उजव्या पायाच्या इंजुरी झाली. त्या इंजुरीतनं मी रिकवर होऊ शकले असते, पण मग मी विचार केला थोडंसं की आपण जरा थोडं चॅप्टरपणा करू आणि माझी इंजुरी बरीच नाही झालेली असं दाखवू, आणि मी फिजिकलमध्ये एकदम वीक परफॉर्मन्स दिला. सो माझा इकडे चांगला रिटर्नला स्कोअर असून पण मी PSI सिलेक्ट नाही झाले. मी एकटीच होते की जी खूप आनंदी होती की मी PSI झाले नाही, पण मी लिहून ठेवलेलं होतं, माझ्याकडे एक पेपर होता. त्याच दरम्यान स्वतःला मोटिवेशन देण्याची गरज होती, कारण फॅमिलीतले सगळे लोक माझ्या अगेन्स्ट गेले होते की तू PSI चान्स सोडलेला आहेस म्हणून. मी विचार केला की नाही आता आपल्याला सेल्फ मोटिवेटेड व्हायला पाहिजे. मग मी रोज अभ्यास करताना थोडा वेळ मेडिटेशन करायचे, आणि त्या मेडिटेशनच्या दरम्यान मी एक प्लेन पेपर घेतला आणि त्या प्लेन पेपरवर लिहिलं वैशाली माने DYSP और डेप्युटी कलेक्टर 2007. तो पेपर आज मला माहीत नाही कुठे, पण ते पेपरला जी लिहिले ते समोर जसंच्या तसं दिसतं मला, एका मोठ्या अक्षरात लिहिलेलं. आणि तो पेपर गेला, पण ते जे मी स्वतःला दिलेलं जे स्वप्न होतं, स्वतःला दिलेलं जे टार्गेट होतं, ते माझ्या देवानी मला असं पूर्ण करून दिलं की मी 2007 बॅचलाच DYSP झाले. आणि मी कधीच माझ्या कुठल्या मैत्रिणींबरोबर अशी आढी नाही धरली की तुला कुठली पोस्ट मिळेल, मला कुठली मिळेल. मला नेहमी असं वाटायचं की मला फक्त डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP मिळणार आहे, आणि मी नेहमी सांगायचे की मला कुणाशी काही घेणं देणं नाही, मला फक्त हेच 2 पोस्ट पाहिजे, बाकी सगळ्या कुणी पण कुठल्या पण घ्या. सो हा जो माझा आत्मविश्वास होता, कदाचित आपण जे आत्मविश्वास स्वतःचा बाळगतो तोच आपण युनिव्हर्समध्ये पण पसरवतो आणि मग देव आपल्याला सपोर्ट करतो, ह्या लॉ ऑफ सिक्रेटवर माझा 100% विश्वास आहे. पण हे यश मिळवणं तितकं सोपं नव्हतं जितकं मी तुम्हाला ह्या 15-20 मिनिटाच्या माझ्या गोष्टीमध्ये सांगू शकेन. ह्याच्यामागं माझी 7-8 वर्षाचे कष्ट, माझ्या मुलांचं त्याच्यामधलं सॅक्रिफाईस, माझ्या फॅमिलीचं सॅक्रिफाईस, ह्या सर्व गोष्टी होत्या. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की लग्न हा जसा अपरिहार्य पार्ट आहे, तसं मुलं होणंसुद्धा स्त्रीच्या आयुष्याचा एक अविभाज्य पार्ट आहे, कारण ती गोष्ट पुरुष नाही करू शकत, ती स्त्रीलाच करावी लागते. आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण आई पण व्हायला पाहिजे, करिअर पण केलं पाहिजे. अशा वेळेला मग आपण काही वेळेला काय करतो की एक कुठलं तरी चूज करतो, आई होणं चूज करतो, अदरवाईज आपण करिअर करणं चूज करतो. आणि मग करिअर प्लस आई होणं आणि ती भूमिका पार पाडणं, ह्याच्यामध्ये जी एक दमछाक आपली होते, त्या दमछाकीतून आपण एक उच्च यश प्राप्त करणं हे किती मुश्किल असतं, हे जी व्यक्ती त्या फेजमधनं जाते तिलाच कळू शकतं आणि तिच्याबरोबरच्या लोकांना कळू शकतं. माझं दुसऱ्यांदा जेव्हा हे अपयश झालं, त्यावेळेला माझं बॅड लक म्हणा गुड लक म्हणा मी काही सांगू शकत नाही, पण मी त्यावेळेला 2nd टाइम प्रेग्नंट होते. त्यावेळेला 3rd मंथ माझा जेव्हा चालू होता, 3रा महिना प्रेग्नन्सीचा, त्यावेळेला माझा डेप्युटी कलेक्टरचा रिझल्ट हा निगेटिव्ह आला. आणि ते जो काही फ्रस्ट्रेशन त्या काळातलं होतं, मला आयुष्यामध्ये असं वाटलं की आपण चूक करतो की काय, दुसरं मूल जन्माला घालून आपण चूक करतो आहे का, हे जे एक डिप्रेशन आलं, ह्या डिप्रेशनमधनं बाहेर पडणं ह्याच्यासाठी एकच मार्ग होता की पुन्हा त्यात नव्यानं उठणं आणि पुन्हा प्रयत्न करणं. मी 3रा महिन्यात जेव्हा अपयश आलं, एकच दिवस रिझल्ट बघितला, दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की आता आपण ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे पूर्वपरीक्षेचा, पुन्हा आपण तयारी सुरू करायची. दरम्यान माझी पूर्वपरीक्षा झालेली होती, रिझल्ट लागला आणि मी पास झाले. पास झाल्यानंतर मी ऑलरेडी मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली होती, पण त्यावेळेला मी स्वतःला असं ठरवलं की आता आपण सगळे नखरे बंद करायचे. नातेवाईकांच्या मध्ये मग तर तेव्हा इन्वॉल्व कधीच नव्हते, कारण का माझं एकच एम होतं की आपल्याला ह्याच्यामध्ये क्लास 1 पोस्ट काढायची. आणि हे जे दिसतं आपल्याला की आपण कार्यक्रमांमध्ये गेलो, मग इकडे पण गेलो तिकडे पण गेलो, हे सगळं करून MPSC UPSC करणं सोपं नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक आणि एक डिवोशननी केलं पाहिजे, स्वतःच्या आयुष्याला एक टार्गेट दिलं पाहिजे की किती वर्षात मी काय करणार, आणि त्यानंतर मिळणारं यश हे तुमचंच यश असणार आहे. आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी त्या दरम्यान नातेवाईकांकडे जात नव्हते, माहेरला नाही, सासरला नाही, कुठेच नाही. आणि माझ्या सासूबाई ज्या होत्या त्या इतक्या सपोर्टिव्ह होत्या की त्यांचा कधीच ह्या गोष्टीला विरोध नव्हता. त्या नेहमी म्हणायच्या की नाही तू काहीतरी केलं पाहिजेस, मला तुझ्यासारखी मुलगी पाहिजे होती, पण आता तू माझी मुलगीच आहेस त्याच्यामुळे तू हे केलंच पाहिजेस. त्या दरम्यान एक प्रसंग होता की माझ्या घरामध्ये माझे एक नातेवाईक आलेली होती आणि आम्ही जेवण करत बसलो होतो. मी अभ्यासावरून युनिव्हर्सिटीतनं आले होते आणि जस्ट त्या म्हटले की तुमची मुलगी खूप रडत असते दिवसभर तुम्ही अभ्यासाला जाता, तर मी एकदम नर्वस झाले. तर सासूबाई मला म्हटलं नाही नाही काही नाही, नॉर्मल मुलं रडतातच. पण त्या दरम्यान त्या असं म्हटल्या की आम्ही तिची मुलगी तुला सांभाळायला नाही सांगितलेली, आम्ही सांभाळत आहोत. आणि ती एक आई आहे, आई जेव्हा अभ्यासाला जाते किंवा कुठल्याही कामाला जाते त्यावेळेला जर का तुम्ही असं सांगितलं की तुमचं मूल त्रास देतं आहे, तर त्या आईचं त्या कामामध्ये मन नाही लागणार. आणि मला दुसऱ्या दिवशी अभ्यासाला सकाळी जाताना सांगितलं की हे बघ वैशाली,
नेहमी डोळ्यामागं अंधार, आपल्या मागे काय घडतंय आपण बघायचं नाही, आपलं काय आयुष्याचं एम आहे, आणि हे सांगणारी माझी सासू फक्त चौथी पास आहे, तुम्ही विचार करू शकता. म्हणून स्त्रियांचे जे विचार आहेत हे शिक्षणावर अवलंबून नक्कीच नाही आहेत, ते त्यांच्या स्वप्नांवर अवलंबून आहेत. आणि जी स्वप्न आपण पूर्ण नाही करू शकलो, ती जर का आपल्या पुढच्या पिढीमधल्या स्त्रीला पूर्ण करण्याची संधी आपण दिली, तर आयुष्यामध्ये ते स्वप्न आपणच पूर्ण केल्यासारखं होईल असे त्यांचेही विचार होते. आणि म्हणून त्यांनी नेहमी सपोर्ट केला मला. मग त्या दरम्यान असं झालं की मी दुसऱ्यांदा प्रेग्नंट, मी एकदा आईशी बोलले, म्हटलं आई मला आता काही झालं तरी मला आता काही करून ही परीक्षा पास करायची. मी स्वतःला असं म्हटलं आरशामध्ये की मी जर ही परीक्षा आता पास नाही झाले तर मी फक्त मरून जाईन, दुसरं माझ्या पुढं काहीच पर्याय नाही आहे. आणि जोपर्यंत आपल्याला डू अँड डाय सिच्युएशन येत नाही तोपर्यंत तुमच्यातलं बेस्ट व्हर्जन कधीच बाहेर पडू शकत नाही. मग मी त्या दिवसापासून ठरवलं की आता आपल्याला कुणीही सोडायला येणार नाही, कुणीही आणायला येणार नाही, स्वतःच जायचं. मी स्वतः फोर व्हीलर चालवतच होते, मी प्रेग्नंट असताना फोर व्हीलर चालवत जायचे, दिवसभर अभ्यास करायचे, जे जेवण मिळेल ते खायचे, खाणेपिण्याचे वांदे नव्हते. पण मी ठरवलं होतं की आपण कुठलेच नखरे करायचे नाही. आणि मी माझ्या बाळाला पण सांगून ठेवलं होतं की तुला आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह करायचं. माझ्या मुलांनी मला पोटामध्ये असताना कसलाही त्रास दिला नाही, प्रेग्नन्सीत कुठलाही त्रास मला झाला नाही. मला फक्त एक दिसत होतं की आपल्याला काही नाही, फक्त फक्त आणि फक्त पोस्ट मिळवायची आहे, कारण ही आयुष्यातली शेवटची संधी आहे मी स्वतःला दिलेली. आणि मग त्यानंतर मात्र मी थ्रू आउट अभ्यास करत गेले. माझ्या काही मैत्रिणी होत्या, आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागायचं, ज्या ठिकाणी आम्ही सकाळी जायचो आणि रात्री परत यायचो. मग ती अभ्यासाची हेवी बॅग होती, ती कोण उचलून नेणार? मग त्या माझ्या काही मैत्रिणी होत्या ज्या त्या माझ्या जागेवर नेऊन ठेवायच्या. मी एक छोटी उशी घेऊन जायचे का तर कमरेला त्रास होऊ नये. लोकं माझ्याकडे असे विचित्र नजरेने बघायचे की ही काय गरज आहे हिला एवढं प्रेग्नंट असताना येण्याची. त्यांच्या नजरा मला दिसत होत्या, काही जणांच्या नजरेत कौतुकही होतं, मी म्हणणार नाही की चुकीचं आहे, परंतु काही नजरा अशा होत्या की काय नखरे चाललेत, आम्ही होऊ शकत नाही, ही कशी होणार आहे. दरम्यान आणखीन एक प्रसंग घडला. 6व्या महिन्यामध्ये जो माझा आधीचा रिझल्ट लागला होता ज्याच्यामध्ये अपयश मला मिळालं होतं, रविवारचा दिवस होता आणि मी युनिव्हर्सिटीमध्ये होते. तो युनिव्हर्सिटीत असताना मी एका एस्पिरंटशी बोलत होते जो MPSC करत होता, UPSC करायचा आणि तो असं दाखवायचा की तो होणारच कसल्याही परिस्थितीमध्ये. तर तो माझ्याशी बोलत होता. दरम्यान त्याच परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेली एक महिला अधिकारी समोरून आली आणि ती DYSP होती. तो माझ्याशी बोलता अर्धवट बोलणं टाकून गेला, मॅडम आल्यात, मला जायचं आहे. आणि त्यांनी ते दाखवून दिलं की पदावर असणाऱ्या व्यक्तीला किती महत्त्व आहे आणि तुमच्याशी बोलण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. तो एक हट मला झाला की नाही आता तर पाहिजेच आपल्याला. त्या दिवसापासून मी सगळ्यांशी बोलणं बंद करून टाकलं, कुणाशीही बोलायचं नाही, फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. आणि अशी सिच्युएशन आली की प्रेग्नन्सीचा 8वा महिना आला आणि मुख्य परीक्षा डिक्लेअर झाली त्याच दरम्यान. त्याच वेळेला नेमकं असं झालेलं होतं की मुख्य परीक्षेत सर्व पॅटर्न बदलला होता. आधीची जी परीक्षा होती ती 800 मार्काची होती, नंतरची परीक्षा 1600 मार्काची झाली आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर आले. माझा बँकिंग जो मुख्य विषय होता तो विषय पण बंद झाला होता, मला नवीन विषय घ्यावा लागला आणि तो विषय मी घेतला सोशोलॉजी. सोशोलॉजीच्या नोट्स बनवल्या, हिस्ट्रीच्या नोट्स बनवल्या, सगळी तयारी फुल झाली. 8वा महिना प्रेग्नन्सीचा आला आणि परीक्षा आली. मी माझ्या डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर मला परीक्षेसाठी जायचं आहे आणि मला तुम्ही सपोर्ट करा. डॉक्टर म्हटलं की 8व्या महिन्यामध्ये मी तुम्हाला कसल्याही प्रकारचं परमिशन देऊ शकत नाही, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बळावर जावं लागेल, तुमच्या जबाबदारीवर जावं लागेल परीक्षेला, कारण परीक्षा पुण्याला होती आणि मी कोल्हापुरात होते. मी ठरवलं की नाही, काही झालं तरी मी परीक्षेला जाणार, जी संधी पहिल्यांदा हुकली होती ती मी दुसऱ्यांदा हुकू देणार नाही. आणि मग मी तेच पोट समोर घेऊन आणि मी परीक्षेसाठी पुण्याला हजर झाले. पुण्याला हजर झाल्यानंतर परीक्षा अशी होती की 3 तासाचा एक पेपर, 1/2 तासाचा ब्रेक, 2:00 3 तासाचा एक पेपर आणि एक पेपर 200 मार्काचा. तुम्ही इमॅजिन करू शकता, ज्यांनी त्यावेळेला माझ्याबरोबर परीक्षा दिली असेल त्या सर्वांना हा पॅटर्न माहिती असेल. आणि पहिले 2 दिवस माझे 4 पेपर झाले, त्यानंतर 2 दिवसाचा गॅप होता, त्यानंतर पुन्हा माझे 4 पेपर झाले. अशा प्रकारच्या ही परीक्षा देत असताना मला जे त्यावेळेला आता मला आठवत नाही की सुपरवायझर्स कोण होते, पण खरोखर मी त्यांना पण मनापासून धन्यवाद मानेन की त्यांनी खरोखर एक चांगली गोष्ट केली की मला बसता येत नव्हतं बेंचेसवर. 8व्या महिन्यामध्ये स्त्रीचं जे कंडिशन असते बॉडीची ती अत्यंत क्रिटिकल असते, तर मला बसता येत नव्हतं बेंचेसवर छोट्या. मग त्यांनी मला असं ऑप्शन दिला की तुम्हाला जिथं शक्य आहे बसून पेपर लिहिणं त्या ठिकाणी तुम्ही बसून पेपर लिहू शकता. मी मला आठवतं की त्यावेळेला माझी एक करंगळी अक्षरशः वाकडी झाली होती, पण मी एकदा नजर खाली घातल्यानंतर परत पेपर संपेपर्यंत 47-48 पानं फुलस्केपचे पेपर मी त्यावेळेला लिहिले. आणि जेव्हा पेपर दिले तेव्हाच मला माहीत होतं की मी सिलेक्ट आहे, कारण का की ऑलरेडी मी एवढे चांगले पेपर लिहिले होते, स्वतःचा स्वतःला आत्मविश्वास होता. दरम्यान सेकंड सिझेरियन झालं, परीक्षा झाली, सेकंड सिझेरियन झालं, बाळ 6 महिन्याचं होतं आणि त्याच वेळेला मग माझा रिझल्ट आला. रिझल्ट पॉझिटिव्ह होता. रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 10 दिवसात इंटरव्ह्यू होता. नशिबाने इंटरव्ह्यू जो होता तो माझा कोल्हापूरमध्येच होता. इंटरव्ह्यूला गेले,
इंटरव्ह्यूला जाताना फार तयारी करायला संधी नाही मिळाली, कारण बाळ खूप छोटं होतं. म्हणजे संधी मिळेल ते वाचन केलं, जे काय असेल ते सगळं केलं, मुलगा झालेला होता तोही एक आनंद होता, मुलगी चांगली होती मुलगा चांगला होता. मी आता विचार केला की आयुष्यात फक्त आता हे एकच राहिलेलं आहे की आता आपल्याला पद मिळवायचे. मग मी इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मला थोडं असं फिलिंग आलं की इंटरव्ह्यूज आपल्याकडे एक MPSC ची विद्यार्थिनी किंवा एक अधिकारी म्हणून सिलेक्ट होण्यासाठी न बघता एक कॉमन महिला म्हणून बघत आहेत. तो त्यांचा एक थोडासा जो ॲटिट्यूड होता तो मला फील झाला. कॉमन महिला म्हणून बघत आहेत, प्रश्न पण तशाच प्रकारचे विचारले गेले. त्याच्यामुळे मी अजिबात माझ्या इंटरव्ह्यूबद्दल फार खुश नव्हते. मला असं वाटत होतं की इंटरव्ह्यू माझा जसा पाहिजे तसा झालेला नाही आहे. आणि तसंच झालं, इंटरव्ह्यूला मार्क कमी पडले. परंतु मुख्य परीक्षेत खूप चांगले मार्क असल्यामुळं माझं जे काही 2007 जे टार्गेट लाईफला दिलं होतं ते 2007 परीक्षेला मी 2010 सिलेक्ट झाले आणि मला DYSP पद मिळालं. आता तो जो एक आनंदाचा क्षण होता त्याच्याबरोबर परत एक दुःख आलं की आता DYSP झाले, डेप्युटी कलेक्टर झाले असते तर असं स्पेशली ट्रेनिंगला जायची गरज नसती पडली फिजिकल ट्रेनिंगला. पण आता DYSP झाले म्हणजे मला 1 वर्षाच्या कंपल्सरी ट्रेनिंगला जावं लागणार, बाळ माझं 1 वर्षाचं. अशा कंडिशनमध्ये माइंडसेट बिघडायला लागला की काय करू, जाऊ की नको जाऊ. मग मी काही माझ्या आधीच्या ज्या मैत्रिणी होत्या ज्या ऑलरेडी ट्रेनिंग घेत होत्या त्यांना फोन केले, त्यांना विचारलं की मी बाळ छोटं आहे मी एक्सटेन्शन घेऊ का 1 वर्षाचं. तर त्याच्यातली एक डॉक्टर मैत्रीण होती जी माझी कॉलेजपासूनची मैत्रीण होती, DYSP पण होती, ती मला म्हटली की हे बघ तू जर आत्ता एक्सटेन्शन घेतलंस तर बाळ आणखीन 1 वर्षांनी मोठं होईल आणि मग त्याला समजायला लागेल. तू आत्ताच्या ज्या काळामध्ये गोष्टी करशील तर ते नंतर विसरून जाईल, तुला थोडासा त्रास होईल पण त्याला त्रास नाही होणार. असा निर्णय घेता घेता शेवटी मी निर्णय घेतला की आपण ट्रेनिंगला जायचं. मग मेडिकल आलं. माणसाचं नशीब कसं परीक्षा बघतं ह्याचं आणखीन एक उदाहरण तुम्ही बघाल की 2 सिझेरियन असताना मेडिकलमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा तिसऱ्यांदा मला असं समजलं की माझ्या पोटामध्ये माझ्या बेंबीला एम्फिलिकल हर्निया झालेला आहे आणि त्या हर्नियामुळं मी ट्रेनिंगला जाऊ शकत नाही. आता पुन्हा माझ्यासमोर प्रश्न आला की ऑक्टोबर महिना आहे, मेडिकल आत्ता झालं तर मला जानेवारी ट्रेनिंगला जाता येईल. मी ऑक्टोबर महिन्यात मेडिकलमधनं आल्याला निर्णय घेतला की लगेच ऑपरेशन करून टाकायचं. ऑपरेशन झालं असतं तर मी हर्निया नसल्यामुळं ट्रेनिंगला जाऊ शकत होते. मी ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेले, त्याच दिवशी निर्णय घेतला ऑपरेशन करायचं, ऑपरेशन केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की 6 महिने आता तुम्ही रनिंग वगैरे काही करू शकत नाही. मी म्हटलं ठीक आहे ओके, आता जास्त त्याच्यावर काही चर्चा करायची नाही. हर्निया झाला, ऑपरेशन झालं, सिझेरियन झालं, हे सगळं पाठीवर टाकून मुलांना ठेवलं आणि मी 12 जानेवारीला नाशिकला ट्रेनिंगला पोहोचले. त्या दरम्यान ट्रेनिंगला गेल्यानंतर प्रचंड एक नर्वसनेस होता की माझी मुलं तिकडे आहेत, मी इकडं आहे, फॅमिलीशिवाय राहायची सवय लागत नाही आहे, मुलांची खूप आठवण येते आहे, बाळाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो आहे. मी ज्या रूममध्ये राहत होते त्या रूममेट्सना मी असं सांगितलं की मी 15 दिवस थांबणार ह्या ट्रेनिंगमध्ये आणि मी परत जाणार आहे. सो म्हणून मी माझं सामानच काढलेलं नव्हतं, सामान सगळं पॅक करून ठेवलं होतं की आपल्याला जायचंच आहे तर मग आपण कशासाठी सामान काढायचं. तो इतकंही हास्यास्पद गोष्ट होती पण लक इतकं चांगलं होतं की ज्या माझ्या रूममेट्स होत्या त्या ऑलरेडी मदर्स होत्या आणि त्याच्यातले एक जी माझी सिनियर रूममेट होती तिची मुलगी माझ्यापेक्षा बाळापेक्षाही छोटी मुलगी होती आणि ती तिला ठेवून आली होती. मग मी विचार केला की ठीक आहे ना, मग माझ्यापेक्षा छोटं बाळ जर ती ठेवून येऊ शकते तर मी का नाही थांबू शकत. सो आमची ती रूम एक मदर्स ऑफिसर्स रूम म्हणून कन्सिडर केली गेली आणि मग आम्ही एकमेकींना सपोर्ट करत ह्या सर्व गोष्टी करत करत आम्ही ट्रेनिंग पूर्ण करण्याचं ठरवलं. आणि अशा प्रकारच्या अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत करत मी DYSP झाले, ट्रेनिंग केलं आणि मग वेगवेगळ्या पदावर काम करत 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 10 वर्षाची सर्व्हिस पार करून आज मी पोलीस अधीक्षक या पदावर गेलेली आहे आणि आज माझं DCP म्हणून पोस्टिंग झालेलं आहे. जे स्वप्न आपण बघतो ते नक्कीच पूर्ण होतं हे मला माझ्या स्टोरीतून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि तुम्ही जर का हा विचार करत असाल महिला की माझं आता मॅरेज झालं आणि मी आता काहीच करू शकत नाही, मी अनेक महिलांच्या स्टोरीज ऐकल्यात ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये वकील असतानाही ऐकलेल्या आहेत. महिला स्वतःच स्वतःला असं मानतात की आता माझं लग्न झालेलं आहे आणि आता मग मी काहीच करू शकत नाही. तुम्ही जर का समाजामध्ये एकदा बघायला गेलात तर पुरुषांना लग्न झाल्यानंतर सांगितलं जातं की तुझ्यावर आता जबाबदारी पडली आणि तुला आता खूप काही गोष्टी कराव्या लागतील. कधीकधी तर असं म्हटलं जातं की लग्न झाल्यावर तू सुधारेल म्हणून पण लग्न केलं जातं. त्याच ठिकाणी स्त्रियांना मात्र असं सांगितलं जातं की आता लग्न झालेलं आहे, आता फुलस्टॉप झालेलं आहे आणि आता तुला पुढे जाण्याची संधी जर पाहिजे असेल तर स्वतःच स्वतःला मिळवायला लागेल. नक्कीच मी असं नाही म्हणणार की पुरुषांना संधी कोणी उपलब्ध करून देतं, पुरुषही स्वतःच संधी प्राप्त करतात, स्त्रियांनाही स्वतःलाच प्राप्त कराव्या लागतील. त्याच्यामुळे माझं ह्या सगळ्या जोश टॉकच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणं आहे, महिलांनाच महत्त्वाचं म्हणजे माझं सांगणं आहे की तुम्ही स्वतःला कुठं कमी लेखू नका, स्वतःला कुठं असं नका म्हणू की माझं स्वप्न बघण्याचं वय संपून गेलेलं आहे आणि आता मी काय करू, आता माझं लग्न झालं, आता काय करू, माझी मुलं झाली. हे
नाही, मुलं ही तुमच्या मग तुम्ही त्या मुलांनाच निगेटिव्ह मानताय असं मला वाटतं. मुलं ही तुमच्या आयुष्याचा एक पार्ट आहेत ना, मग तुम्ही त्यांना कसं काय म्हणू शकता की मुलं आली म्हणून अडथळा तयार झाला किंवा लग्न झालं म्हणून अडथळा तयार झाला. मग अशाने मग मॅरेज सिस्टीमवर कोणाचा ट्रस्ट राहणार नाही. त्याच्यामुळे मॅरेज हा पण एक आयुष्याचा पार्ट आहे, मुलंही आयुष्याचा एक पार्ट आहेत असा विचार करत करत जर पुढं गेलो आपण तर नक्कीच ज्यांना पुढं जायचं आहे त्यांना ही संधी उपलब्ध होईल. आणि ज्या प्रौढ स्त्रिया आहेत त्यांनीही आपल्या घरातल्या महिलांना प्रमोट करावं, त्यांना मदत करावी आणि स्वतःची राहिलेली अधुरी स्वप्नंही त्यांच्यातनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जोश टॉक्सच्या माध्यमातून मला आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझे काही विचार, माझी छोटीशी स्टोरी आपल्यापर्यंत मी पोचवू शकले. ह्याच्यातून आपण जे काही तुम्हाला मिळेल, तुम्हाला मार्गदर्शन काही मिळालं, माझ्याकडून काही मोटिवेशन मिळालं तर ते घेऊन आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करून स्वतःचं आयुष्य घडवण्याचा नक्कीच प्रयत्न कराल असं मला वाटतं. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.